द यामा स्पोर्ट क्लब हा एक लहान मित्र म्हणून अयान भद्रे यांनी एक सुरुवात 7-8 वर्ष अगोदर केलेली होती. ती सुरुवात एवढी जोरदार होती तर त्यांनी आधीपासून त्यांचे जेवढे लहान कमी वयाचे जेवढे मुलं आहेत त्यांची मेहनत घेऊन हा जो परिश्रम जो घेतला हा केदारनाथ म्हणजे इथून जर केदारनाथला जावं लागेल तर 1000 किलोमीटर दूर जावं लागते पण त्यांनी हे केदारनाथ आपल्या नागपूर परिसरामध्ये संत्रानगरीमध्ये आणलं असं म्हणजे तो अयान भद्रे. त्याच्यासोबत त्याची संपूर्ण टीम संपूर्ण मित्रपरिवार अशांनी मदत केली. 1000 ते 1 लाख लोक इथं रोजचे दर्शन घेऊन राहिले म्हणजे मंडळातले सर्व लोक सकाळी 5 वाजता रिलॅक्स होते. त्यानंतर या द यामा स्पोर्ट क्लब म्हणजे यांच्या नावाची सुरुवात अशी की एक स्पोर्टला बढावा देणे के लिए एक स्पोर्टला वाढीव करण्यासाठी त्यांनी स्पोर्ट क्लबचे निर्माण केला. या संस्थेद्वारे दरवर्षी ब्लड डोनेशन कॅम्प गरीब गरजूंना मदत ह्या सर्व गोष्टी नेत्रदान शिबिर आरोग्य शिबिर हे होतच राहते. वर्षभर हे द यामा स्पोर्ट क्लब कार्यरत राहते. मी एक कार्यकर्ता आहे मंडळाचा. नमस्कार. अमृता राजू भद्रे द यामा स्पोर्टिंग क्लब मंडळातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे. आणि हे आमच्या मंडळाचं 6वं वर्ष आहे. 2019 पासून आम्ही सतत इथे गणपती बसवतो आणि एवढ्या मोठ्या लेवलवर प्रथमच पहिल्यांदाच हे करतो आहे. 5 वर्ष तर आम्ही मागच्या वर्षीपासून थोडं जास्त इम्प्रूव्ह पण यावर्षी आम्हाला लोकांचा जो प्रतिसाद मिळाला आहे तो खूप जास्त पाहण्यासारखा आहे. VIP लोक पण येत आहेत आणि लोकांची गर्दी इतकी जास्त आहे की लोकांना म्हणजे आम्हाला सांभाळायला खूप व्हॉलेंटियर्स लागत आहेत. आणि त्यातल्या त्यात आमचे जे रील्स आणि व्ह्यूज मिळतात आम्हाला यूट्यूबवर इन्स्टावर ते सुद्धा खूप जास्त व्हायरल झालेले आहेत. आणि लोकांना सर्वात जास्त आवडते आहे की त्यांना केदारनाथचं इथेच दर्शन होत आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना खूप जास्त आनंदी वातावरण इथे झालेलं आहे. केदारनाथ ही माझ्या मुलाची इच्छा होती. त्यांना खूप इच्छा होती का केदारनाथ थीम बनवायची. त्यांनी ही इच्छा आपली पूर्ण केलेली आहे. त्याला केदारनाथला जायची खूप मनापासून इच्छा होती पण तो छोटा असल्यामुळे आम्ही त्याला पाठवलं नाही. त्यांनी हे गणपती बाप्पाच्या माध्यमाने हे केदारनाथ थीमचे सगळं आयोजन केलेलं आहे आणि त्याला आम्ही सगळे मंडळ सहयोग करत आहोत. महिला पण सहयोग करत आहे. आमच्याकडले सगळे मुलं सगळे सहयोग करून राहिलेले आहे. मी सारिका किरण कहते. आमचं मंडळ माझ्या भाऊजींनी तयार केलेलं आहे. हे सगळं त्यांच्या वतीने झालं आहे आणि माझा मुलगा अयान भद्रे माझ्या बहिणीचा मुलगा आहे. हे सगळं आमच्याकडे मोठे कोणीच सांभाळणारे नाही आहे. सगळे आमच्याकडे लहान मुलं सांभाळत आहे. तरी इतकं छान झालेलं आहे नखू. आणि 13-14 वर्षाचे मुलं आहे. जास्त मोठे नाही आहे ते. तरी आमच्या सगळ्याचा सहयोग आणि वस्तीवाल्याचा सहयोग त्यांच्यासोबत आहे. आणि इथे केदारनाथसाठी रोजची 20 किंवा 30 हजार राहते. वर्धेपासून लोक येत आहे. आणखी खूप सहयोग मिळत आहे लोकांच्या पण आम्हाला. आणि इथे लोक खूप खुश होऊन जात आहेत.